कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजान। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। मी चना मसाला बनवणार आहे, त्यासाठी मी लाल चना घेतलेला आहे आणि कुकरमध्ये थोडं मीठ घालून पाणी घालून हे एक सिटी घेऊन याप्रमाणे छान मऊसर शिजवून घेतलेला आहे। मसाला बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे, ते मी चिरून घेतलेले आहे। एक लसूण घेतलेला आहे, तो सोलून घेतलेला आहे। दोन हिरवी मिरची घेतलेली आहे, तेजपान घेतलेला आहे। थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, मोठी विलायची घेतलेली आहे, दोन छोटी विलायची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि दोन टमाटे घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये एक मोठा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, छोटा चमचा हळद घेतलेली आहे, एक मोठा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा मसाला घेतलेला आहे। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडं तेल घालूया। थोडंच तेल घालायचं आहे। यामध्ये आता कांदा घालूया। कांदा घालून आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तळून घेऊया। कांदा आपला तळत आहे, थोडंसं आणखी तेल घालूया। अर्धा चमचा तेल घातलेला आहे। कांदा आपल्याला छान मऊसर तळून घ्यायचा आहे। थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। कांदा हा आपला तळला जात आहे, त्यामध्ये लसूण घालूया। लसूणही आपल्याला परतून घ्यायचा आहे, तोही तळून घेऊया। लसूण घालूनही मी छान परतून घेत आहे। आता यामध्ये आपण खोबरं घालूया। खोबरंही आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आलं आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो चिरून घेतला आहे, तोही आपल्याला यामध्ये छान व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। हे छान गोल्डन रंग येईपर्यंत मी व्यवस्थित तळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपले हे टमाटे आहे, हे घालून आपण हेही परतून घेऊया। तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सर्व मसाला हा एकत्र तळून घेत आहे। टमॅटोही मी छान व्यवस्थित तळून घेतलेले आहे। टमाटे हे छान मऊ झालेले आहे। आता हा सर्व मसाला काढून घेऊया। ताटामध्ये मी हा मसाला काढून घेत आहे। सर्व मसाला मी काढून आता हा मसाला थंड होऊ देणार आहे। मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। मसाला हा थंड झालेला आहे। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घातला आहे, त्यामध्ये कोथिंबीर घालूया। आपल्याला कोथिंबीर घालून दळून घ्यायचं आहे। यामध्ये कढीपत्ता आहे, तो घालून त्यालाही आपण दळून घेणार आहोत। मसाला दळूया। मसाला मी वाटून घेतलेला आहे, प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता मी कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, एक चमचा आणि अर्धा चमचा दीड चमचा तेल घातलेला आहे।
कढ़ाई मध्ये तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया। तेजपान आहे, दोन विलायची आहे, एक मोठी विलायची आहे, दोन हिरवी मिरची आहे। हे घालून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे हा मसाला। कड़े मसाले आहेत ते मी तेलामध्ये तळून घेत आहे। हे व्यवस्थित छान तळले गेलेले आहे, त्यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो घालूया। हा मसालाही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। मसाला आपला हा व्यवस्थित तळला गेलेला आहे। तेलामध्ये मी याला व्यवस्थित परतवून घेतलेला आहे, तेलही सुटायला लागलेला आहे। यामध्ये आपल्याला हिंग मसाला, धना पावडर, हळद पावडर, मिरची पावडर हे सर्व यामध्ये घालून हेही आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी हे परतवून घेत आहे। थोडंसं चमचावर पाणी घालायचं आहे, मसाला आपला जळणार नाही। मसाला तळून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित हा एकत्र मी परतवून घेतलेला आहे, तेलही छान सुटायला लागला आहे। यामध्ये जे आपले वाफवलेले चणे आहेत ते घालूया। ते घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतवून घेऊया। व्यवस्थित परतवून घेतलेले आहे। उरलेले सर्व जे चने होते मी सर्व एकत्र यामध्ये घालून गेलेले आहेत। यामध्ये थोडं गरम पाणी घालूया। आपल्याला किती रसा बनवायचा आहे तितकं पाणी घालून घ्यायचं आहे। एकदम मस्त अशी आपली चना मसाला तयार होत आहे। आपल्याला दणकेबाज उकळून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मी चने शिजवताना थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता आपल्याला थोडंच घालायचं आहे। कोथिंबीर घालूया। जी एकदम अशी दणकेबाज उकळून घेत आहे मी आता। जी आपली दणकेबाज उकळून गेलेली आहे, प्लेटमध्ये काढूया। वाव एकदम जबरदस्त। एकदम मस्त अशी आपली चना मसाला तयार झालेला आहे।